नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पेणमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने झालेल्या जाहीर सभेत पेण अर्बन बँक प्रकरणातील मुख्य आरोपी शिशिर धारकर याने आमचे नेते आमदार रविशेठ पाटील आणि माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्यावर जे आरोप केले आहेत त्याचा आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करत असून यापुढे असे आरोप खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा नगर परिषदेचे माजी गटनेते अनिरुद्ध पाटील यांनी भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधकांना दिला आहे. या पत्रकार परिषदेस पेण अर्बन बँक संघर्ष समितीचे अध्यक्ष नरेन जाधव, माजी नगरसेवक अजय क्षीरसागर, माजी नगरसेवक शोमेर पेणकर, माजी सभापती परशुराम पाटील, स्वप्निल म्हात्रे, रवींद्र म्हात्रे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अनिरुद्ध पाटील यांनी पेणमध्ये गेल्या अनेक वर्षात रविशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकास कामे झाली असून यामुळे विरोधकांच्या पोटशूळ उठले असून गेल्या 13 वर्ष राजकारणापासून अलिप्त असलेले पेण बँकेतील मुख्य आरोपी शिशिर धारकर अचानक प्रकट होऊन राजकीय व्यासपीठावरून बेछूट आणि खोटे आरोप करून आमच्या नेत्यांची आणि पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचे काम केले असून याला येत्या काळात जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारतर्फे संपूर्ण देशात माझी माती माझा देश अभियान राबवण्यात येत आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यात माझी माती माझा देश अभियानाअंतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड आणि ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामपंचायतींमधून अमृत कलश यात्रा काढून घराघरातून अमृत कलशामध्ये माती आणि तांदूळ जमा करून तालुका स्तरावर पाठवण्यात आले आहेत. जिल्ह्यातील उरण, खालापूर, कर्जत, पेण, सुधागड, तळा, मुरुड, म्हसळा, श्रीवर्धन, रोहा, महाड, पोलादपूर या तालुक्यांमध्ये प्रातिनिधिक कलशाची मिरवणूक काढण्यात आली तर उर्वरित अलिबाग, माणगाव, पनवेल तालुक्यांमध्ये पुढील 2 दिवसात कलश तयार करून मिरवणूक काढण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातील 2 स्वयंसेवक हे कलश मुंबई येथील कार्यक्रमासाठी घेऊन जाणार आहेत आणि नंतर दिल्ली येथील कार्यक्रमासाठी पाठवण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य नगरपालिका आणि महानगरपालिका शिक्षक संघाच्या वतीने 5व्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात राज्यभरातील 111 शिक्षकांना आमदार प्रशांत ठाकूर आणि जयकुमार गोरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. हा सोहळा पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात नुकताच पार पडला. यावेळी नगरपालिका आणि महापालिका शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष अर्जुन कोळी, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार जयकुमार गोरे, IIFL गोल्ड लोन फायनान्स कंपनी उद्योजक उमेश भरडा, माजी नगरसेवक प्रकाश पिनेदार, मनोहर म्हात्रे, राज्य उपाध्यक्षा ज्योत्स्ना भरडा, मुंबई विभागीय अध्यक्ष वैभव पाटील, रायगड जिल्हा अध्यक्ष प्रमोद लांगी, शिक्षक संघाचे अध्यक्ष अर्जुन कोळी, दशरथ म्हात्रे, सुभाष कोल्हे, सरचिटणीस अरुण पवार, सरचिटणीस किशोर पाडवी, महिला आघाडी प्रमुख साधना साळुंखे, कोषाध्यक्ष आनंदराव कोळी यांच्यासह शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार जयकुमार गोरे यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच नगरपालिका महापालिका शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी देखील शिक्षकांच्या प्रश्नांबाबत आम्ही शिक्षक संघाच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. यांनी देखील संघटनेच्या कामाची माहिती उपस्थितांना दिली. 25 मेट्रिक टन हायड्रोजन पेरॉक्साईड ड्रमने भरलेला टँकर मुंब्रा पनवेल महामार्गावरील नावडे फाटा येथे कलंडला. त्यानंतर टँकरमधून धूर आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. नावडे फाटा येथे महामार्गालगत शाळा असल्याने पोलिसांनी तातडीने नावडे फाटा ते रोडपाली जंक्शन या दरम्यानची रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवली. मुंब्रा पनवेल ही वाहतूक थेट उड्डाणपुलावरून सुरू होती. टँकर कलंडल्यानंतर संबंधित टँकरचा चालक हा टँकरमध्ये अडकल्यामुळे या महामार्गावरील प्रवाशांनी टँकरची काच फोडून चालकाला सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन दलाला बोलवण्यात आले. तळोजा पोलीस ठाणे, तळोजा वाहतूक शाखा आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्त्यावर पसरलेले हायड्रोजन पेरॉक्साईड रसायनावर पाणी मारून रस्ता स्वच्छ केला.
सिडकोच्या सागरी मार्गाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली असून ऑक्टोबर अखेरपर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवासी आणि वाहन चालकांना रस्त्यातील खड्डे आणि धुळीपासून दिलासा मिळणार आहे. खोपटे खाडीपूल ते जेएनपीटी पळसपे राष्ट्रीय महामार्ग या 2.5 किलोमीटर लांबीच्या मार्गाच्या दुरुस्तीसाठी 3 कोटी रुपयांचा निधी सिडकोकडून खर्च करण्यात येणार आहे. उरण ते जेएनपीटी पळसपे आणि बेलागपूर या दोन्ही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 348 आणि 348 अ यांना जोडणारा सिडकोचा खोपटे पूल ते पंजाब गोदाम हा 2.5 किलोमीटर लांबीचा सागरी महामार्ग प्रवासी वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. या मार्गामुळे कमी वेळात विना अडथळा मुंबई पनवेल आणि नवी मुंबईचे अंतर पार करता येणार आहे. त्यामुळे उरणमधील खासगी वाहन चालक आणि दुचाकीस्वार या मार्गाचा वापर करत आहेत. उरण येथील उरण पनवेल राज्य महामार्गावरील जेएनपीटी कामगार वसाहतीसमोर दररोज होणाऱ्या वाहतुकीमुळे या ठिकाणच्या कोंडीत वाढ झाली आहे. रोज सकाळी आणि सायंकाळी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे येथील नवी मुंबईतील विद्यालयात ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच कामानिमित्ताने बस आणि खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना याचा फटका बसत आहे. या नित्याच्या प्रकारामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या कोंडीवर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. माथेरान या दस्तुरी नाक्यावर एका पर्यटकाच्या वाहनाला आग लागल्याची घटना घडली आहे. यावेळी उपस्थित पोलीस विभाग वन कर्मचारी आणि स्थानिक तरुणांच्या पुढाकाराने वेळीच खबरदारी घेतल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. डोंबिवली येथून 3 तरुण पर्यटक हे आपल्या खासगी वाहनातून माथेरानमध्ये फिरण्यासाठी आले होते. दुपारच्या सुमारास हे तरुण अवघड घाट चढून माथेरान दस्तुरी नाका येथे वाहन पार्किंग ठिकाणी पोहोचले होते. यावेळी अचानक कारच्या पुढील इंजिन बाजूकडील बोनेट खालून धूर निघण्यास सुरुवात झाली असता तरुणांनी कार थांबवली आणि बाजूला झाले. दरम्यान वनविभाग कर्मचारी पोलीस विभाग आणि स्थानिक तरुणांनी वेळीच आग विझवण्यासाठी असलेले साहित्य वापरून आगीवर नियंत्रण मिळवले. पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनतर्फे शांतिवन वृद्धाश्रम आणि करुणेश्वर वृद्धाश्रममध्ये संगीतमय सुरांचा जल्लोष नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी मुंबईतील स्वर हार्मनी हा सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कॅरोके क्लासने आपली कला सादर केली. हा कार्यक्रम इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनद्वारे आयोजित केला होता. यावेळी निलेश माळी यांच्या संगीताने तसेच गायक अशोक परब, मीना नाईक, दीपेंद्र पवार, प्रवीण तावडे, सुधाकर शिंदे, संजय कानडे, विजय राणे आणि सोनाली शिवलकर यांच्या जुन्या नव्या बहारदार गाण्याने या कार्यक्रमाची रंगत वाढवली. त्याचबरोबर वृद्धाश्रमातील नागरिकांची पाऊले या गाण्याबरोबर थिरकली. या कार्यक्रमावेळी माजी नगरसेविका दर्शना भोईर, सुलोचना कल्याणकर, क्लबच्या प्रेसिडेंट सई पालवणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. केंद्र शासन देशभर 17 सप्टेंबरपासून आयुष्मान भव मोहीम राबवत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून विविध स्तरावर आरोग्यविषयक सेवा देण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये दर आठवड्यातील शनिवारी आरोग्य मेळावा आयोजित केला जात आहे. या मेळाव्यात पहिल्या आठवड्यात संसर्गजन्य आजार, दुसऱ्या आठवड्यात क्षयरोग, कुष्ठरोग आणि अन्य संसर्गजन्य आजारांची तपासणी करण्यात आली. तिसऱ्या आठवड्यात माता आणि बाल आरोग्य, चौथ्या आठवड्यात डोळ्यांची तपासणी आणि डोळ्यांचे आरोग्य या संकल्पनेनुसार कार्यवाही केली जाणार आहे. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्मान भव आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये 1449 गर्भवती मातांची तज्ज्ञांमार्फत वजन, मधुमेह, रक्तदाब, हिमोग्लोबिन, लघवी तपासणी अशी विविध प्रकारची तपासणी करण्यात आली. तसेच याबाबतचे समुपदेशन देखील करण्यात आले. तसेच त्यांना बाळाचे वजन, आहार, व्यायाम याविषयी आरोग्य शिक्षण देण्यात आले. पनवेल शहरातील दिव्यांगांच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा आणि पनवेल शहर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार समारंभ पनवेलमधील इच्छापूर्ती गणेश मंदिरामध्ये आयोजित केला होता. यामध्ये भाजपच्या मावळ लोकसभा निवडणूक प्रमुखपदी आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा सरचिटणीसपदी नितीन पाटील, प्रकाश बिनेदार, चारुशिला घरत, पनवेल शहर अध्यक्षपदी अनिल भगत आणि सरचिटणीसपदी अमरीश मोकल यांचा
नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी भाजप ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, माजी नगरसेविका ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, अशोक आंबेकर, शिवाजी कांबळे, संजय जाधव यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दिव्यांग बांधव उपस्थित होते. दरम्यान यावेळी कोरोना महामारीच्या काळात आपले कर्तव्य बजावणाऱ्या आशा वर्कर, शैला आंबेकर, ज्योती वाहुळकर, सुचिता पवार, सुवर्णा खैरे, दीपाली केदारे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.